आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन काही दिवसावरतीच येऊन ठेपलेलं आहे. खरं तर या बाप्पाच्या आगमनासाठी आरस करण्यासाठी आणि पूजा साहित्याची दुकानं या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये सजलेले आहेत. या ठिकाणी माझ्या समवेत काही या दुकानामध्ये ग्राहक आलेले आहेत. आगमनासाठी पूजा साहित्य खरेदी केले आणि सजावटीसाठी आपण काय खरेदी केले त्यांच्याकडनं त्यांचं मनगत जाणून घेऊया. माझ्या समवेत आहेत आपण गणपतीचं आरस करणार आहात, त्यासाठी आपण काय तयारी केली? प्लॅस्टिक बंदीमुळे बघू शकता इथे खूप फुलांचे वेगवेगळ्या व्हरायटीचे माळे आहेत, तर शक्यतो करून या माळांची जास्त करून खरेदीचे आमचा फोकस असेल. आणि नवीन नवीन माळ आलेले आहेत बाजारामध्ये, तर माळा घेतलेल्या आहेत 2-3. आणि थर्माकॉलचं पण भेटतच नाही, त्याच्यामुळं माळ्यांवर जास्त करून आमचा फोकस राहील, माळा आणि लाईटिंगवर. तर आपण निश्चित फक्त फुलांच्या माळा घेतल्या, इलेक्ट्रॉनिकमध्ये काय आपण खरेदी केलेले? लाईटिंगच्या 2-3 माळांचा विचार आहे घ्यायचा, आवडलं तर नक्की घेईल. माझ्या समवेत या ज्यांनी आपल्या दुकानाची सजावट केली आणि ग्राहकांचे चतकाप्रमाणे वाट पाहतात असे या ठिकाणी दुकानदार उपस्थित आहेत. रांगाचा रिस्पॉन्स फार चांगला आहे, फक्त प्रॉब्लेम थर्माकॉलमुळे आला. थर्माकॉल बंदीमुळं मंदिर नाहीत, मग त्या बदलीत आम्ही ह्यावर्षी नवीन एक लोखंडी मैरप चालू केलेले आहेत, त्या पण छान प्रमाणात चालल्या आहेत. आणि बाकी डेकोरेशन आपलं माळा वगैरे आहेत, पडदे आहेत, चायनाच्या बरोबरच मटेरियल भरपूर कमी झालं, त्यात थोडीच थोडी इंडियन मटेरियल आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट असे म्हणजे यावर्षीचा गणपती जो अतिशय थाटामाटात साजरा होतो आहे आणि ग्राहकांची पण चांगली रोष आहे. तर 2 दिवसामध्ये आपल्याला ग्राहकांची गर्दी कशी वाटली आपल्या दुकानामध्ये? ह्या 2 दिवसात फार चांगली झाली. साधारण लोकांनी थर्माकॉलला बंदी असल्यामुळे फुलांच्या सजावट कशा पद्धतीने लोकांनी खरेदी केल्या आपल्याकडे? फुलावट फुल म्हणण्यापेक्षा कसं आहे, प्रत्येकाच्या आपापल्या हिशोबाने प्रत्येकाने थर्माकॉल बंदी यामुळे आपल्या डोक्यात एक संकल्पना घेऊन घरातनं आलेली की आपल्याला ह्या हिशोबात बांधवायचे, ह्या हिशोबात आपल्याला फुलं बांधायची आणि त्या हिशोबाने लोक बरोबर खरेदी करतात. बाबा आपल्याकडे आता थोडक्यात थर्माकॉल बंद आहे तर प्लॅस्टिक बंद आहे, तर मग फुलांचा रोष जास्त झाला आहे की त्यामुळे आता जे आपण बाहेर पाहिले फुलं ती फुलं किंवा शोपीस किंवा आपण असं पॉट परत अशा माळा ह्या ज्या आहेत याच्या खरेदीवर जास्त लोकांनी जोर दिलेला आहे. पूजा साहित्यासंदर्भात लोकांनी काय काय आपल्याकडनं खरेदी केली? पूजा संदर्भात जे रेग्युलर असतात तेच, त्यात बदल नाही. फक्त ह्यावर्षी ब्रँडेड म्हणजे अगरबत्त्या परत मग सांगतो धूप हे जास्त प्रमाणात चाललेले आहे. पूजा सगळ्या साहित्य आपलं सालबातप्रमाणे जे पूजेला लागतं, खारी कोबरं सुपारी परत मध अत्तर जे रेग्युलर ते पूजेमध्ये काहीच बनत, फक्त प्रॉब्लेम याच्यामध्ये बाकी काहीच. या ठिकाणी आपण दुकानामध्ये आले, ज्यांनी आपली दुकानं या ठिकाणी फुलांनी आणि माळांनी सजवलेली आहेत, या दुकानाचे मालक माझ्या समवेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या की आपण या येणाऱ्या गणेशोत्सवासाठी जी फुलांची सजावट लोकांना आवश्यक असती त्यासाठी आपण दुकान संपूर्णपणे या ठिकाणी थाटलेलं आहे, त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. तिथं तुम्ही पाहिलं असाल फुलाचे डेकोरेशन केलेले मकर आहेत आणि शिवाय इतर सुद्धा महाग महाग वस्तू आहे. पण काय काय माहिती, बाप्पासाठी लोक आहे ना महागाची महाग वस्तू घेऊन ती सजावट करतातच आणि लोकांचाही मंदी असू द्या काही असू द्या पण बाप्पाच्या आगमनाला खर्च करतातच. म्हणून सगळे डेकोरेशनची वेगवेगळी साहित्य आहेत, पडदे आहेत, हे आहेत, भरपूर साहित्य आहेत, लाईटिंगचे आहेत आणि विशेष म्हणजे चायना लाईट नाही आहेत. सगळे हे लाईटिंग पाहता ना तुम्ही, हे सगळे इंडियन लाईटिंग आहेत, चायनाला मागणी बिलकुल नाही. हे लोकांनी कबूल केलेलं आहे की चायना वापरायचं नाही. खरं तर संपूर्ण या ठिकाणी आपल्या जुन्नर शहरात चायना लाईटिंगची या ठिकाणी भरपूर अशी घोषणाही होती. आपल्या दुकानामध्ये चायना लाईट न ठेवता आपण सर्व इंडियन इलेक्ट्रॉनिक्स ठेवले, त्या संदर्भात गिराईकांचं काय मत? नाही नाही, गिराईक आधी म्हणतात, गिराईक खरोखर विचार करतात की ही चायना आहे का इंडियन आहे. बघ आता ही लाईटिंग आहेत ना, हे सगळं इंडियन आहे. इंडियन आम्ही सांगतो गिराईकाला, हे दाखवतो ही इंडियन लाईट आहे, लगेच गिराईक पसंत करतो, मेड इन इंडिया. आणि हे टिकायला आहे, दुरुस्त होतात ह्या ज्या लाईटिंग आहे, दुरुस्त होतात. चायना लाईटिंग वापरली खराब झाली फेकून द्यावी लागतात. हा ठराविक 5-1% वस्तू चायनाची आहेत पण लोकांची पसंती इंडियन वस्तूला आहे. फुलांच्या मागणीला ग्राहकांची कशी पसंती? नाही, फुलांची मागणी म्हणजे लोक जास्तीत जास्त पूर्वी काहीतरी 1 डझन 2 डझन न्यायचे, आता 20 डझन 15 डझन अशी फुलं घेऊन बाप्पासाठी कुठून पैसे आणतात काय सांगता येत नाही, मंदी आहे म्हणतात पण बाप्पासाठी लोक दिलखुशपणे खर्च करतात. आम्हालाही त्याचा प्रतिसाद भेटतोय, पूर्वीपेक्षा जास्ती धंदा होतोय. थर्माकॉल न विकल्यामुळे आम्हाला चांगलंच झालंय की आम्हाला ती जागा अडत नाही, पडदे लावतात, हे करतात आणि युजेबल आहे. विषय असा आहे की ही वेस्टेज होत नाही, हे परत पुढच्या वर्षी वापरता येतात. आपण ज्या मोत्याच्या माळा या ठिकाणी ग्राहकांसाठी या संदर्भात काय गिराईकांचं मत काय? हे मोत्याच्या माळा आहेत ना, मोत्याच्या माळा गणपतीच्या अशा आजूबाजूला मांडता येतात, नंतर 12 महिने दिवाळी असू द्या काही असू द्या हे पडदे म्हणून सुद्धा वापरता येतात. म्हणून याला पसंती आहे, खराब होत नाही, तूटफूट नाही.
ठीक आहे, या संदर्भात अजून पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची काय? पूजा साहित्य आपल्याकडं सगळ्या अगरबत्ती वगैरे सगळ्या असतील. अगरबत्तीची मागणी असती कापूर, कापूर अगरबत्ती हे गणपतीला पहिलं लागतं. बरं, गणपती 2 दिवस येऊन ठेपलेले आहेत, त्या संदर्भात आपल्याकडे ग्राहकांची गर्दी कशी? आता असं झालंय की पहिलं असं असायचं की वस्तू भेटतात का नाही, आता भरपूर वस्तू उपलब्ध आहेत. पहिला दुकानदार काही ठराविक माल आणायचा तर भरपूर आहे, लोक ऐन वेळेस घेतात आणि रेडीमेड आहे सगळं, की मकर रेडी, फुलांचे डेकोरेशन रेडी, ते फक्त लावून म्हणजे ऐन वेळेस 2 दिवस. धंदा हा चांगला होतो, प्रत्येक दुकानदाराला धंदा चांगला होतो, प्रत्येकाला रिस्पॉन्स चांगला भेटतो आणि गणपतीत काही नाही, बाप्पा भरपूर प्रत्येकाला देतो. या ठिकाणी ग्राहकांची गर्दी आपल्या दुकानात तशी म्हणावा अशी दिसत नाही, त्याचं कारण नाही, एक दिवस आधीच गर्दी असते. आणि आत्ता आहे ना, आपल्या गावातले गिराईक आहेत ना, गावातले जे कस्टमर आहेत, जी लोक आहेत, ती 8-8:30 टायमाला येतात, फिरता फिरता येतात. काही दुपारी येऊन गेलेले आहेत आणि उद्या फुल उद्या बाहेरगावची लोकं येतात आणि गर्दी असते. उद्या आम्हाला फार वडापावसुद्धा खायला वेळ भेटत आहे, एवढी गर्दी असती. माझ्यासोबत या ठिकाणी बालाजी यांनी सांगितलं की खरं तर आज आणि उद्या खरी ग्राहकांची गर्दी या ठिकाणी असणार आहे, आम्हाला या ठिकाणी वडापाव खायलासुद्धा वेळ भेटणार नाही असं त्यांचं मत आहे. माझ्यासमोरेत काही ग्राहक आहेत, बघूया त्या ग्राहकांना विचारूया आपण आपल्या गणपतीच्या सजावासाठी काय काय वस्तू घेतल्या. चालू वर्षी थर्माकोलला बंदी आहे, त्यामुळे फुलांच्या माळा आहेत. आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी सजावट करण्यासाठी कुठल्या वस्तू घेतलेल्या आहेत? फुलांच्या माळा घेतल्या आणि एक ह्याच्याने थर्माकोल बंदी हे चांगलंच आहे, म्हणजे प्रदूषण च्या ह्याच्या हेतूने चांगले, त्याच्यामुळे आम्ही फुलांच्या माळा, लाईटीच्या माळा ह्याचाच वापर केला. तर अजून आपल्या पप्पासाठी आपण काय सजावट केली करणार आहे? कापडी हे मखर केलेले त्याचा वापर आम्ही करणार, कापडाचा वापर. कापडी पडदे वगैरे काय आपण खरेदी केलेत का? केलेत ना, कापडी पडदे केले आणि मखर केले, पण ते फुलांचे केलेले. आपण पूर्ण आपल्या गणपतीची सजावट पूर्ण या फुलांच्या माळामध्ये करणार आहेत? फुलांच्या माळ्यामध्येच करणार आहे, हो. चालू वर्षी थर्माकोलची बंदी आहे आणि फुलांची सजावट या ठिकाणी सर्व दुकानांमध्ये आहे, तर आपण आपल्या बाप्पासाठी काय खरेदी केली? थर्माकोलची बंदी असल्यामुळं ह्यावर्षी अतिशय छान पद्धतीने जुन्नरमध्ये वेगळ्या प्रकारची फुलं, वेगळ्या प्रकारचे वेल, वेगळ्याचे कापड यावर जास्त भर आहे. यावर्षी अतिशय सुंदर पद्धतीने जुन्नरमध्ये जर तुम्ही आमच्या या शॉपमध्ये जर फेरफटका मारला तर अतिशय सुंदर रीतीने दुकाने यांनी सजवले आहेत. आणि या ठिकाणी मी आता वेगळ्या प्रकारच्या माळा घेतो आहे, वेगळ्या प्रकारची फुलं घेतो आहे आणि सुंदर असं एक डेकोरेशन मी माझ्या घरी तयार करणार आहे. अशा पद्धतीने छान यावर्षी सुरुवात. थर्माकोल बंदी असल्यामुळे आणि आत्ताच्या फुलांमध्ये, तर याच्यामध्ये साधारण रकमेमध्ये काय फरक जाणवतो का आपल्याला? तसं काय फरक वाटत नाही रकमेमध्ये. गेल्या वर्षी जी फुलं मी 60 रुपयांनी घेतली होती ती ह्यावर्षी मी ती त्याच रेटने यावर्षी घेतो आहे. तर थर्माकोल बंदी असल्यामुळे आपल्याला ह्यावर्षी जी फुलांची सजावट करायची त्या संदर्भात काय अडचण येतात का? तशी काय अडचण येत नाही, उलट ह्यावेळीचं जे डेकोरेशन आहे अतिशय सुंदर होणार आहे, कारण थर्माकोल बंदी असल्यामुळे प्रदूषण पण होणार नाही आणि फुलं जी आहेत ही प्लॅस्टिकची असल्यामुळं त्याचं बी त्याच्यापासून होणारं जे मटेरियल आहे ते हे होणार आहे, म्हणजे डिस्पोज होणार आहे, त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षी गव्हर्नमेंटनेसुद्धा चांगला निर्णय घेतला आहे, जी थर्माकोलवर बंदी घातली आणि एक छान पद्धतीने यावर्षी थर्माकोलवर बंदी असल्यामुळं अतिशय वेगळ्या प्रकारची फुलं, वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स यावर्षी मार्केटमध्ये आल्यात, त्यामुळे अतिशय आम्हाला यावर्षी आनंद होतो आहे ती फुलं आणि घ्यायला. जुन्नर शहरातील नावाजलेली सोनेचांदीची खरी पेढी म्हणून ओळखल्या जाणारे साई ज्वेलर्समध्ये आपण आहोत. बाप्पाच्या आगमनासाठी या ठिकाणी साई ज्वेलर्सने बाप्पाचे सर्व अलंकार या ठिकाणी सज्ज केलेले आहेत आपल्या दुकानामध्ये. त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की या ठिकाणी या लाडक्या बाप्पाला जे अलंकार आपल्याकडनं ग्राहक खरेदी करतात त्या संदर्भात त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे सर्व अलंकार या ठिकाणी बाप्पाचे आहेत, यासाठी आपल्याकडे गिराईकांची कशी मागणी? आपल्याकडे सर्वात जास्त मागणी गणपतीच्या हाराची आहे, चांदीच्या हाराची. त्यात सगळ्या आणि भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहेत आणि केळी, फुलं, मोदक ह्याची मागणी पण जास्त आहे. त्याच्यात मुकुट आणि मोदक ह्यामध्ये म्हणजे जास्त मागणी मोदकाला जास्त आहे, मुकुट आणि मोदकामध्ये. आणि मुकुट सर्व साईजचे आणि सर्व व्हरायटीचे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या संदर्भात काही कमळाची फुले आहेत किंवा दागिने आहेत या संदर्भात सुद्धा ग्राहकांची कशी मागणी आपल्याकडे? फुलांमध्ये म्हणजे सगळ्यांच्या आवडीवर आहे, कोणी कलरफुल घेतं, कोणी लाल जास्वंद घेतं, कोणी कमळ घेतं, कोणी जास्वंदीचे अजून वेगवेगळे प्रकार आहे त्यामध्ये घेतं. ग्राहक कशा पद्धतीने आपल्याकडे या ठिकाणी खरेदी करतात? बजेटनुसार किंवा त्यांच्या आवडीनुसार. माझ्यासमोर आहे धनंजय चव्हाण, त्यांच्याकडनं जाणून घ्या की चालू वर्षी जे आपण अलंकार या ठिकाणी बाप्पासाठी ठेवलेत आपल्याकडे ग्राहकांची वर्दळ कशी? प्रचंड अशी मागणी आहे माझ्याकडे आणि सर्वप्रथम तमाम जुन्नरवासियांना
गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्याकडं खूप बरेच काही ह्यावेळेस नवीन आयटम आलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही जर हे पाहिलं असेल तर एक हा एक नवीन प्रकार आला आहे, म्हणजे हे ऊस आहे, ऊसाचं गणपती बाप्पाला बघा तुम्ही त्या हिशोबाने त्याचं स्वरूपटं आलं आहे. परत केळीची घुंट हा एक नवीन प्रकार आला आहे माझ्याकडे. तशीच बरीचशी असंख्य वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत, त्यामध्ये जास्वंदाचं फुल आहे, कमळाचं फुल आहे, गंगा जमुना. गंगा जमुना म्हणजे सोनं आणि चांदीचं, गोल्ड आणि सिल्वर असा कलर आहे यामध्ये. गंगा जमुनाच्या फुलासंदर्भात आपण काय सांगू शकता? हा एक नवीनच पॅटर्न आला आहे, थोडासा अटके आहे, लोकांना आवडतो आहे, परंतु मागणी सर्वात जास्त यालाच आहे. हे जे मेन गणपती बाप्पाला आवडणारं जास्वंदाचं लाल फूल, त्यालाच खूप मागणी आहे. हा एक हटके प्रकार आला आहे, पहिल्यांदाच आला आहे. गोल्ड प्लेटेड आहे मध्यभागी, साईडला सिल्वर आहे. हा एक आहे. त्यानंतर खरं तर जास्वंदाची फुले ती साधारण किती ग्रॅममध्ये आहेत आणि ग्राहक कशा पद्धतीने आपल्याला खरेदी करतात? माझ्यामध्ये माझ्याकडं कमीत कमी 5 ग्रॅमपासून फुलांची रेंज स्टार्ट आहे, म्हणजे साधारण 250-250 रुपयापासून फुलाची स्टार्ट आहे. तर ते पार 30-40-50 ग्रॅमपर्यंत फुलं आहे माझ्याकडे. साधारण 30-40-50 ग्रॅमचं फुल किती बजेटपर्यंत जातं? साधारण 1500-1000 आसपास बसतं ते. आणि स्त्रींच्या अलंकारामध्ये म्हणजे म्हणून ओळखलं जाते ती कंठी, त्या कंठीच्या संदर्भात किती ग्रॅमपासून तर किती किलोमध्ये आपल्याकडे हा कंठी उपलब्ध आहे? आता माझ्याकडं कमीत कमी कंठी आहे ती 10 ग्रॅम 12 ग्रॅमपासून, जास्तीत जास्त 400 ग्रॅमपर्यंत माझ्याकडं, म्हणजे जवळजवळ 1/2 किलोपर्यंत माझ्याकडं रेडी स्टॉक आहे. त्यामध्ये सर्वात जास्त मागणी ही 25 ग्रॅमपासून 1-80 ग्रॅमपर्यंत आहे. साधारण आता आपल्याकडे ग्राहकांनी आतापर्यंत कशा पद्धतीने खरेदी केलेली? प्रचंड असा म्हणजे प्रतिसाद मला मिळाला, म्हणजे इथून मागं मला कधी एवढा प्रतिसाद मिळाला नाही गणपतीच्या दागिन्यांच्या बाबतीत. त्यामध्ये सर्वात जास्त माझे हार खा फार जातात आहे. माझ्याकडे जे गणपतीच्या कंठी आहेत त्याचा सेल. दुर्व आणि मोदक या संदर्भात काय सांगाल? ग्राहक त्यांच्यापासून तिला उतरतात का नाही? तसं पाहिलं तर दुर्वा हा सर्वप्रथम, सगळ्यात अगोदर मी जे विकायला सुरुवात केली ती दुर्वांपासूनच स्टार्ट केली. आणि नंबर ऑफ म्हणजे पीसेस सर्वात जास्त दुर्वांचाच सेल आहे माझ्याकडे. मोदकच्या संदर्भात काय सांगू शकाल? मोदकच्या पण माझ्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. त्यामध्ये म्हणजे तुम्ही जर नवीन प्रकार पाहिला तर हा 11 मोदकांचा एक सेट आहे. ह्यामध्ये 21 मोदकांचा सेट आहे. तुम्ही घ्याल तसं आहे 31-51 असं पूर्ण हा पिरॅमिड मोदक आहे. हा एक नवीन प्रकार आहे. ते ह्याला जास्त मागणी आहे माझ्याकडे आता सध्या. माझ्या समाज साई ज्वेलर्समध्ये काही ग्राहक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आपल्या लाडक्या बाप्पासाठी कुठले अलंकार या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आपण जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि वाटी घ्यायची. अजून आपल्या बाप्पासाठी दुर्वा किंवा मोदक असल्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्यासाठी काय घेणार आहात? घेतलेले आहेत अगोदर घेतले. आणि आज काय घेणार आहे आपण? आज मोदक आणि वाटी. या ठिकाणी माझ्यासोबत काही ग्राहक होते, त्यांनी पण सांगितले की आम्ही आमच्या बाप्पासाठी जास्वंदाचं फूल घेण्यासाठी या ठिकाणी या दुकानामध्ये आलेलो आहोत. तर आपण जुन्नरमधील पूनम ज्वेलर्स या ठिकाणी बघूया, त्यांच्याकडनं जाणून घ्या की बाप्पाच्या अलंकार या ठिकाणी भरपूर काही विक्रीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून की आपल्याकडे ग्राहकांनी कुठल्या प्रकारचे अलंकार या ठिकाणी खरेदी करण्यासाठी पसंत आहे? प्रथमतः जुन्नर शहरातील तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो. गेली 37 वर्षाची परंपरा आहे, त्यानुसार या ठिकाणी दर गणेशोत्सवाच्या वेळेला आम्ही गणपतीचे दागिने या ठिकाणी ठेवत असतो. गणेश मुळातच प्रथमतः श्रीमंत आहे, सर्व दागिने त्याच्या अंगावर असतातच, परंतु एक आपल्या घरात आलेली मूर्ती जी आहे किंवा मंडळाची मूर्ती जी आहे ती अनेक शोभनीय कशी बनेल याकडे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचं किंवा सर्व गृहिणींचं लक्ष असतं की कसं आपल्याला गणपती शोभनीय बनवता येईल. त्या दृष्टीने त्याची सजावट केली जाते. त्या सजावटीकरता मुख्यतः कपाळावरील मुकुट असेल, त्याचं वाहन असलेलं गणेशाचं मुषक असेल, मोदक असेल, विविध प्रकारची फुलं असतील, दुर्वा असतील, विविध प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती असतील, याला सर्वात जास्त या ठिकाणी मागणी आहे. आपण आहोत जुन्नरमधील श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी. त्या दुकानाचे मालक माझ्या समोर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. अमोलजी, खरं तर आपण एक आकर्षक अशा एका मंडळाचे गणपतीचे या ठिकाणी अलंकार आणि धोतर या ठिकाणी बनवलेले. खरं तर आपल्याकडे अनेक वस्तू या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू अलंकार या ठिकाणी आपल्याकडे आहेत. तर ग्राहकांची कुठल्या अलंकाराला आपल्याकडे जास्ती पसंती? जास्तीत जास्त करून यावर्षी हार झाले गणपतीसाठी, हार, परत मोदक, दुर्वा,
आणि एक दोन तीन पेठांनी वेगवेगळ्या प्रकारचे एक दात झालं, परत परदेशपुराने आपल्याकडे धोतर हे बनवण्याचे एवढीच मागणी जास्त आहे. ग्राहकांची आपल्याकडे रकमेच्या संदर्भात किंवा रेटच्या संदर्भात कशी मागणी? आता सगळे ते तसे बघायला गेले तर सगळेजण आपले मित्रमंडळीच पडतात, त्यामुळं आपण कोणत्या प्रकारचे त्यांना वजनामध्ये किंवा मजुरीमध्ये किंवा पैशामध्ये कोणत्या प्रकारची तडजोड करत नाही. जे आहे ते जसं आपल्याला येते तसं त्या पद्धतीने आपण त्यांना देतो. ग्राहकांना आपण ग्रॅममागे कशी मजुरी लावता? तसं आपण अलंकार द्यायला गेलं तर आपण कमीत कमी स्वरूपाचे मजुरी घेतो इतरांपेक्षा. साधारणतः आपल्या जुन्नर शहरातील ग्राहकांनी आपल्याकडे सर्वात जास्ती कुठले अलंकार या ठिकाणी घेतण्यात आले? गणपतीला लागणारा हार झाला, परत मोदक झाले, परत जास्वंदीचं फूल झालं, कमळाचं फूल झाले, परत आपले मोदक, अजून हार झाले, वेगवेगळ्या प्रकारचे मागणी केलेली आहे. खरं तर अनेक ग्राहकांनी आपल्या बाप्पासाठी मोदक, दुर्वा, हार, कंठी अशा अनेक वस्तू या ठिकाणी या दुकानातनं खरेदी केलेल्या आहेत. खरं तर एक परदेश्वरा सांस्कृतिक विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या दुकानामधनं आपल्या बाप्पासाठी एक आकर्षक असं सुंदर या ठिकाणी धोतर आपल्या बाप्पासाठी घेण्यात आलेलं आहे. परदेश्वरा नेहरू बाजार सर्वोत्सव गणेश मंडळाचे कार्यकर्ते माझ्या समोर आहेत. त्यांनी तर खरं आपल्या बाप्पासाठी या ठिकाणी श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून आपल्या बाप्पासाठी धोतर बनवले. खरं तर त्या कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यायचे, आपण हे धोतर बनवलं आहे, आपण कशा पद्धतीने या दुकानात आला आणि कशा निमित्तानं, म्हणजे काय कारण की या दुकानात तुम्हाला वाटलं हे धोतर बनवलं? नाही नाही तसं नाही, आम्ही सगळीकडे आधी चौकशी केली आणि पाहिलं तर जो नवसाला पाहुणा जुन्नरचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे आमचा गणपती, सगळे दागिने झाले होते, फक्त एक धोतर हे प्रकार राहिलं होतं. म्हणून आम्ही हमोल भाऊंना विचारलं आणि ते बोलले की शक्य आहे, आम्ही बनवून द्यायला तयार आहे. आपण खरं तर जुन्नरमध्ये पण म्हणाला की पुण्यामध्ये गेलो होतो, आपल्याला काय सांगितलं? दोन तीन ठिकाणी विचारलं, PNGवाल्यांना पण विचारलं, बऱ्याच जणांना विचारलं, पण ते म्हणतात ते काहीशे बोलले वेळ नाही आहे आणि काहीशे बोलले की हे पॉसिबल नाही, खूप किचकट काम आहे. हे धोतर जे बनवलं, हे अमोलने बनवलं, हे तुम्हाला तुमच्या पसंतीस उतरलंय? हा, आम्ही पूर्ण समाधानी आहे. जेव्हापासून आम्ही धोतर पाहिलं ना, सगळंच आमचे जो ग्रुप आहे बनवणारे सगळे समाधानी आहे ते बघून. किती किलोचं धोतर आहे? हे जवळपास 2 किलोचं आहे. जे सोने चांदी जी वापरली हे आपण सर्वांनी मिळून कशा पद्धतीने मॅनेज केलं किंवा कशा एकट्याने कोणी दिले का? नाही नाही, आम्ही सगळ्यांनी इक्वली डिस्ट्रीब्युशन करून काढलेले पैसे आणि जवळपास आम्हाला ते 1 लाखापर्यंत गेले सगळं. साधारण या संदर्भात आपण 1 लाख रुपयाचे हे धोतर खरेदी केले, या संदर्भात या दुकानाच्या मालकांनी मजुरी संदर्भात आपण कशी तडजोड केली? इतरांपेक्षा त्यांनी मजुरी जरा काटकसर केली आमच्यासाठी आणि त्यांनी जे काम केले त्याने आम्ही पूर्णपणे संतुष्ट. खरं तर या दुकानामध्ये परदेशपुरा सर्वोत्सव गणेशोत्सव मंडळाने आपल्या बाप्पासाठी धोतर खरेदी केलेले आणि हे आकर्षक असं धोतर पाहून या मंडळाचे सर्व कार्यकर्ते समाधानी झालेत आणि त्यांना खूप आनंद झाला आहे की एक चांगला मित्राने आपल्या बाप्पासाठी कमी मजुरीमध्ये हे धोतर बनवून दिलं आहे. कॅमेरामॅन संतोष कुलकर्णीसह रमेश बेळे, आय वन न्यूज, जुन्नर.